अगं ही राजा येळ गेला, अजून तू सारा होत्यास म्हणलं. हिराचा येळ गेला, सारवती स्वयंपाक करायचा, अजून आजी नाही घरी. आता काय करते सारवायला? सडा का लावला? तवर आली पाहुण, मग येते का सारवायला 4 वाजता? परत ना गुरांचं काम, गुरं पान दाखवायची, खाया टाकायचं, गुरांचं सगळं आवारलं, बाकीची कामं सगळी आवारली. पण आता सडा का लावलेला काय करते? मग म्हणलं आता एवढं घ्यावं कणाकाना वरबुडू, मग स्वयंपाक करणार, स्वयंपाक पण करायचाय, सगळं करायचंय बया. इरबळ सारवायला येत नाही, काय करते? इरबळ तर लय ऊन लागतंय. मग उन्हाचं कसा वाटा सारावते तूच सांग बरं, कसा सारवायचा? म्हणून म्हणलं आता काय कवाय ना, आता स्वयंपाकाला उशीर झाला तरी चालेल. आता एवढा सडा संपवायचा, धार काढायची, निवांत स्वयंपाक करायचा. का नाही भूक लागली लगेच? लागली बाई. काय करता? इरबळ दुसरीच काम पुरावते ती. पण आता सारवायला सगळं म्हणत होती. कोण तू झालं की आता पटापटा सारवून घेणार? अग पप्पा लवकर रोग, पप्पा आलं ना खावा येते तुला. पप्पाला काय काम आहे का? दारातलं निर्माण करायला काय आता कोण करायचं? सारवून काढणं तर गरजेचंच आहे, लय फुफुटा उदळतो. आता काय करायचं? पप्पा टाकतो का तसा लवकर फरशी तरी पाठदिशी होय ग? पप्पा खावायचे म्हणते या तर म्हणता. रश्मताई लय कामाची असल्या ग, संध्याकाळ वाटा सारावते. तसं काय नाही बरं का, पण मला टायमिंगच मिळा नाही आज. आणि मी आज शेणकाला कालवून ठेवला होता, त्याच्यामुळे म्हणलं आता एवढा एवढा तरी सारवून घ्यावा, एवढं संपस्तवर. आणि कसं वाटतं हिडी होती पण सांगा. सारावल्याशिवाय घराला शोभा येत नाही का? आमच्या दारात काय फरशी नसल्यामुळं सारवावं लागतं येत मला. आणि सारवण कसं मी आपलं सकाळचं किंवा 4 वाजता काढते, पण काय झालं आज 4 वाजता नेमकी पाहुणे आली, त्याच्यामुळं माझा सगळा घोळच होऊन बसला. तर असू द्या, कसं वाटतं हिडी ती पण सांगा. आणि सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.